नमस्कार आई मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद आई बापानं राजे छत्रपतींवरती तसे संस्कार केले त्याचं कारण मी सांगेन तुम्हाला एका मुलीला माईबापानं नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर पाठवलं सहा वाजेची बसची वेळ होती बसची बस, बस सुटून गेली मोबाईल स्विच ऑफ झाला काय करू कुठे जाऊ पोरीला काही कळेना काही करू कुणाची मदत घेऊ काही कळेना तेवढ्या स्टँड वरती काही टोळ वैरी मुलं आले मुलीची छेडछाड करायला लागले काय करू कुठे जाऊ कुणाची मदत घेऊ काही समजे ना स्टँड वरती अनेक गाड्या अनेक गाड्या जायच्या कार्यक्रमाला आलेल्या तरुणींना सुद्धा जाता, जाता जाता एक महत्वाचं वाक्य सांगेन जन्माला आल्याच्या नंतर जीवनाला आल्याच्या नंतर तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची ना पोरींना त्या क्षेत्रात प्रगती करा डॉक्टर वा वकील वा इंजिनियर वा शिक्षक वा कीर्तनकार वा प्रबोधनकार वा गायक वा वादक वा टॅक्सी चालवा रिक्षा चालवा विमान चालवा देश चालवा घर चालवा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची त्या क्षेत्रात फॅशन डिझायनर वा तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची त्या क्षेत्रात प्रगती करा पण mãe बापाच्या पोटी आल्याच्या नंतर आपण असं काही कार्य केलं पाहिजे असं काही कार्य केलं पाहिजे की आपल्या mãe बापाला आपल्याकडे बघून असं वाटलं पाहिजे की आपण आपल्या पोटी मुलींना ही जन्माला घातली आपण आपल्या पोटी एक झाशीची राणी जन्माला घातली असा अभिमान आपल्या माई बापाला वाटला पाहिजे आपण आपल्या पोटी एक आहिल्याबाई होळकर जन्माला घातली आपण आपल्या पोटी एक रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले जनाबाई सकूबाई मीराबाई मुक्ताबाई आपण आपल्या पोटी एक चांगलं रत्न जन्माला घातलं असा विमान आपल्या माई बापाला वाटला पाहिजे असू दे आपल्या आईची साडी फाटकी चालेल असू दे आपल्या बापाचं शर्ट फाटका चालेल पण फाटक्या साडीमध्ये फटक्या फाटक्या शर्टमध्ये सुद्धा आपल्या बापाला चार चौगात मान वरती करून चालता आलं पाहिजे असं काहीतरी कार्य केलं पाहिजे तिला कळे का ना काय करावं मग तेवढ्यात एका तरुणाची गाडी आली तिने गाडीला हात दिला बसली गाडीवर स्टॉप सांगितला तरुणाने उतरवलं तरुणाने प्रश्न केला ताई तूही तरुण मीही तरुण तूही त्याच वयाची मीही त्याच वयाचा तुला असं का नाही वाटलं स्टँडवरती अनेक गाड्या यायच्या अनेक गाड्या जायच्या तू कुणाच्या गाडीला ना ना हात नाही दिला तुला असं का नाही वाटलं पुढे गेल्याच्या नंतर हाई अंधाराचा कदाचित फायदा घेऊ शकतो हाई आपल्यावरती अन्य अत्याचार करू शकतो असं का नाही वाटलं तिने सांगितलं कधीच नाही वाटणार दादा कधीच नाही वाटणार दादा कारण का दादा ज्यावेळेस स्टँड वरती तुझी गाडी आली ना दादा ज्यावेळेस स्टँड वरती तुझी गाडी आली ना दादा तुझ्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो होता ज्या तरुणाच्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो आहे तो तरुण कुणाच्या लेखीकडे कधी कर वाकड्या नजरेनं पाहणार नाही आमच्या राजांचा इतिहास आम्हाला शिकवतो म्हणून म्हटलं जात अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा का कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा त्या राजांचे आपण वारसदार आहोत आपण सुद्धा त्यांच्यातले गुण घेतले पाहिजे जसं कीर्तन ऐकायचे एका कानाने ऐकायचं एका कानाने काना सोडून द्यायचं असं नाही परिवर्तनाची गरज आहे आपल्या अंगामध्ये काहीतरी त्यातले गुण आले पाहिजे त्याची नितांत गरज आहे राजांची गुण जर आपण घेतले तर नक्कीच आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं देशाचं राष्ट्राचं कल्याण झाल्याश्वर आणणार नाही हे फार गरजेचं आहे म्हणून चांगल्या विचारांसाठी चांगल्या संस्कारांसाठी चांगल्या विचारांची गरज आहे आणि चांगले विचार चा, हे या ग्रंथांच्या मत